मोजक्या शब्दामध्ये गरजेची व्याख्या करणे कठीण आहे, पण अर्थशास्त्रीय दृष्टीने समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजे गरज होय. या जाणवीतून मानव वैयक्तिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. मानवी गरजा वाढण्याची मुख्य दोन कारणे आहेत, नवीन शोध आणि नवपरिवर्तनामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा, आणि दुसरं आहे लोकसंख्येमधील वाढ. आता गरजांची जर वैशिष्ट्य बघायची असतील तर गरजा या अमर्याद आहेत. गरजा या पुन्हा पुन्हा निर्माण होत असून त्या कधीही न संपणाऱ्या असतात. एक गरज पूर्ण करेपर्यंत दुसरी गरज पुन्हा निर्माण होते. गरजा सातत्याने निर्माण होतात. गरजा या पुनरुद्भवी असतात. काही गरजा पुन्हा पुन्हा निर्माण होतात तर काही गरजा प्रसंगानुरूप निर्माण होतात. गरजा वयानुसार बदलतात. वेगवेगळ्या गरजा त्याचे समाधान वयपरत्वे बदलत असते. गरजा लिंगभेदानुसार बदलतात. स्त्री आणि पुरुषांच्या गरजा आवश्यकतेनुसार बदलत असतात. गरजा पसंतीक्रमानुसार बदलतात. प्रत्येक व्यक्ती आपापल्या सवयी आवडीनिवडी आणि पसंतीनुसार गरजांची निवड करतो. गरजा हवामानानुसार बदलतात. गरजा या वेगवेगळ्या हवामानानुसार ऋतुमानानुसार बदलत असतात. गरजा संस्कृतीनुसार बदलतात. गरजा या संस्कृतीनुसार बदलत असतात. गरजांच्या निवडीवर संस्कृतीचा प्रभाव पडतो, विशेषतः आहार, वेशभूषा इत्यादी. आता आपण गरजांचे जर वर्गीकरण करायचं झालं तर गरजांचे वर्गीकरण आर्थिक आणि आर्थिकेतर गरजा या दोन पद्धतीमध्ये पहिल्यांदा करता येईल. ज्या गरजांची पूर्तता पैशाच्या सहाय्याने केली जाते त्यांना आपण आर्थिक गरजा असे म्हणू शकतो. जसं की वैयक्तिकरित्या त्याचा मोबदला पैशाच्या स्वरूपात दिला जातो, अन्न औषधे. ज्या गरजा पैशाशिवाय पूर्ण करता येतात त्यांना आर्थिकेतर गरजा म्हणतात, हवा, सूर्यप्रकाश, पाणी. आता दुसरा प्रकार आहे सामूहिक गरजा आणि वैयक्तिक गरजा. गरजांचा वर्गीकरणाचा एक दुसरा प्रकार आहे. ज्या गरजा वैयक्तिक पातळीवर पूर्ण केल्या जातात त्यांना वैयक्तिक गरजा असे म्हणतात. उदाहरणार्थ डॉक्टरांचा स्टेथोस्कोप आहे, न्यायाधीशांचा कोट आहे. सामूहिक गरजा या सामाजिक गरजा आहेत, जेथे गरजांची सामूहिक पूर्तता होते. उदाहरणार्थ सार्वजनिक रेल्वे प्रवास आहे, बस प्रवास आहे. जीवनावश्यक गरजा, सुखसोयीच्या गरजा आणि चैनीच्या गरजा. मूलभूत गरजा म्हणजे जीवनावश्यक गरजा होय. उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या जीवनावश्यक गरजा आहेत. ज्या गरजा व्यक्तीला जीवनामध्ये सुख समाधान देतात त्यांना सुखसोयीच्या गरजा असे म्हणतात. उदाहरणार्थ दुलायंत्र, मिक्सर, प्रेशर कुकर इत्यादी. आणि चैनीच्या गरजा म्हणजे ज्या गरजामुळे व्यक्तीला आनंद व सामाजिक प्रतिष्ठा मिळते त्यांना चैनीच्या गरजा असे म्हणतात. समजा एसी गाडी आहे, फर्निचरयुक्त घर आहे, महंगे महागड्या वस्तू आहेत घरामध्ये, त्यांना आपण चैनीच्या गरजा म्हणतो. तरी गरजांची व्याख्या आणि वैशिष्ट्य आणि गरजांच्या वर्गीकरणाचा आपण प्रकार पाहिलेले आहेत. धन्यवाद.